जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी मेळाव्यासाठी आलेलो आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्या वतीने हा मेळावा भरवण्यात आला होता आणि शहराध्यक्ष जे राजभाऊ कांबळे आहेत हे संयोजक होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा मेळावा आत्ताच पार पडलेला आहे आणि आपण बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून खूप तरुणांनी आणि खूप महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सचिनजी खरात यांच्याबद्दल आपणा सर्वांना तर माहीतच आहे, परंतु आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आत्ता ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्याबद्दल त्यांचे काय विचार आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल. आजकाल जे राजकारणात घडत आहे, परंतु माझाच पक्ष हा राजकीय पक्ष आहे, माझा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. सचिन खरात गट म्हणून आम्ही राज्यामध्ये काम करतो, परंतु आज आम्ही महायुतीबरोबर आहे, कारण आम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो. आम्ही स्वतः फुलेश आंबेडकर यांचा विचार मानतो आणि आम्ही ज्या पक्षावर आमची युती आहे, आघाडी आहे, त्या पक्षाचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आहेत. आदरणीय अजितदादा पवार हे वर्षानुवर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेर वर्गाचं शोषित वर्गाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते तसं काम करतानाही दिसत आहेत. त्यांच्या दिवसाची सुरुवात विजयस्तंभाला अभिवादन करून या वर्षाची सुरुवात होत असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ही नक्कीच आम्हाला खात्री येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेब मुख्यमंत्री होतील आणि आमच्या आरपीआय खरात पक्षाला नक्कीच जिल्हा पातळीवर ते राज्य पातळीवर नक्कीच सत्तेचा वाटा देईल आणि त्या माध्यमातून आरपीआय पक्ष हा आम्ही राज्यामध्ये देशामध्ये जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये घराघरात पोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. परंतु आजचा जो मेळावा झाला तो आजचा मेळाव्याचं पूर्ण नियोजन हे आमचे शहराचे अध्यक्ष माननीय राजभाऊ कांबळे, नंतर हर्षदभाऊ वंशिव, प्रियंकाताई शिंदे, शिल्पाताई वंशिवे, हाकीम खान, अत्यंत विकास कांबळे, भरपूर येतं सुमेश भिसे, भरपूर कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेतलं, परंतु आमच्या राजाभाऊंना मदत करणारी विशेष दीपक ढगे हे सुद्धा विशेष प्रयत्न त्यांनी केला. ह्या सगळ्यांचंच कोणाची नावं राहतात, परंतु सगळ्यांनीच इतकं सुंदर काम केले आणि मेळावा असा मेळावा झाला की एकही खुर्ची रिकामी नव्हती, उलट मध्यंत प्रत्येक ठिकाणी बसायला लागलं आणि बाहेरसुद्धा सभेसाठी लोकं बाहेर उभे होती अशी परिस्थिती निर्माण या शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी निर्माण केली आणि असं त्यांनी संघटन पुणे शहरामध्ये केलेलं दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी मनापासून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये असंच त्यांनी काम करत राहून आरपीआयचा झेंडा आणि आरपीआयचा पक्ष घराघरात आरपीआयचा विचार त्यांनी न्यावा आणि मला नक्की खात्री की राजाभाऊ कांबळे नक्कीच यापुढे तसं काम करतील, कारण आज जर पाहिलं तर त्यांचं फार मोठं योगदान आहे या मोळ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी. त्यामुळं मला इच्छा आहे आणि माझी आकांक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये याच्याहीपेक्षा ते मला राज्यभरात साथ देतील राजाभाऊ कांबळे, ही मला खात्री आहे. आता लोकसभा येणार आहेत, येणाऱ्या लोकसभेमध्ये पक्षाची भूमिका काय असेल, अजित पवार आपण सोबत जात आहात तर मग खासदारकीसाठी आपल्या पक्षाची काय भूमिका असेल, किती जागा आपण अपेक्षित करताय, काय सांगाल त्याबद्दल आणि या लोकसभेबद्दल. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आता भारत देशामध्ये लवकरच माझ्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते की मार्च महिन्यामध्ये निवडणूक लागेल. आम्ही स्पष्ट जाहीर केलेला आहे की आदरणीय अजितदादा पवारसाहेबांबरोबर आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळात पण आम्ही विधानसभेत आणि येणाऱ्या काळात पूर्ण त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. परंतु आत्ता जी लोकसभेची निवडणूक होत आहे, अकारच परवा महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईमध्ये बैठक झाली महायुतीची, त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो. परंतु जागेची जी मागणी करणार आहे, तर आमचं असं ठरलं की मित्रपक्षांनी स्पष्ट जाहीरपणे न बोलता एकत्रित येऊन पहिलं बोलावं, नंतर ते बोलावं. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात काही दिवसामध्ये, एक 10 दिवसामध्येच की नेमकी मी कोणती जागा मागतो आहे आरपीआय खरात पक्षाला हे तुम्हाला नक्कीच जाहीर होईल. अशी जागा मागण्यात येईल जिथं नाहीरे वर्गाचं मला काम करता येईल मोठ्या प्रमाणावर, त्यांना न्याय देता येईल, अशी जागा आम्ही नक्कीच आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना भेटून ती जागा महायुतीमार्फत मागणार आहोत. आपण बघितलं की सध्या राज्यात आणि देशात अनेक दलित विरोधी मागासवर्गीय किंवा
मुस्लिम विरोधी घटना घडत आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मुळात संविधान निर्माता महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला आहे. परंतु काहीतरी चुकीची भाषा काही लोक करत असतात, त्यांच्या कठोर कारवाई हे सरकार करतच आहे. सरकारने जाहीरच केले, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, जो कोण व्यक्ती कठोर चुकीचं बोलेल, लोकांचं माती भडकवण्याचं काम करेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ती कारवाई होताना दिसत आहे, असं होता कामा नये. कारण हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं आहे. त्यामुळे अशी जी वृत्ती आहे ही यांना अटक केलं पाहिजे, ठेचलं पाहिजे कायद्याच्या माध्यमातून. हे आम्ही राज्य सरकारला मागणी करतो आणि राज्य सरकार बी तसं काम करते. आपण बघितलं की परवा एका आमदाराने एका पोलिसांच्या थोबाडीत मारले, त्याबद्दल तुम्ही कसं बघा? आम्ही महायुतीचा घटक पक्ष असलो आणि तो हे ज्यांनी केले ते भाजपचे आमदार आहेत, तरी पण ते चुकीचं आहे. असं होता कामं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले याच माध्यमातून देश चालवत आपण असं चालवतो की प्रशासन आणि शासन हे दोघांनी एकत्र येऊन देश चालवायचा असतो. त्यामुळे असं पोलिसाला मारणं हे अत्यंत चुकीचं काम आहे. त्यामुळे हे होता कामं नाही आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्याबद्दल निर्णय घेईलच. भीमा कोरेगावला आपण अभिवादन करण्यासाठी आला होता, काय सांगाल? त्यातली ते जे काही स्मारक आहे ते स्मारक अजून झालेलं नाही, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? भीमा कोरेगाव स्मारकाबद्दल माझी अशी भूमिका आहे, मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना भेटून स्वतः मागणी केली की सुशोभीकरणासाठी जे महाविकास आघाडी सरकारने जे पैसे दिले ते निधी दिलेला आहे, तर निधी त्वरित कलेक्टर साहेबाकडे देण्यात यावा. आणि तिथं सुशोभीकरण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या परिसरामध्ये, भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केलेली आम्ही आहे. आणि ते त्वरित व्हावी. कारण काय होतं आहे, सरकार येतं आहे जातं आहे परंतु ते होताना दिसत नाही. तर मी राज्य सरकारला मागणी करतो आहे की सरकारच हे बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालत असतं कोणतेही सरकार. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जे बाबासाहेबांनी ज्याला अभिवादन केलं, ज्या विजयस्तंभाला ज्या बाबासाहेबांनी तो इतिहास शोधून काढला, एक असा इतिहास की त्या इतिहासाला आपण प्रत्येकजण बहुजन समाज नमन करत असतो, अभिवादन करत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्यांची गैरसोय पण होता कामा नये. ते सुद्धा विचार आम्ही सरकारला मागणी केली की तिथंसुद्धा काहीतरी केलं पाहिजे कायमचं. आणि सुशोभीकरण लवकरात लवकर हवं ही राज्य सरकारला आम्ही मागणी केलेलीच आहे. सध्या आरक्षणाचा खूप मुद्दा गाजत आहे, OBC आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका? एकतर मराठा आरक्षणाबद्दल आमची स्पष्ट भूमिका आहे की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. जिनकी जितकी संख्या उनकी उतकी भागीदारी हे झालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु कोणत्याही इतर समाजाला, OBC घटकाला, OBC समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. समाजातून जातीय जनगणना व्हावी अशी एक नक्कीच मागणी केली जात आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? एकतर जातीय जनगणना झालीच पाहिजे. कारण आम्ही आत्ताच बोललो जिनकी जितकी संख्या उनकी उतकी भागीदारी. कारण जात जोपर्यंत कुणाच्या जाती एक जाती, कारण भारतात एकतर जातव्यवस्था आहे त्याला नाकरून चालणार नाही जातव्यवस्था. त्यामुळेच असतात नेमकं कुणाच्या किती जाती आहे आणि त्याला कुणाला किती ह्या देशाचे जे जी साधन आहे त्याचा किती कुणाला फायदा होतो हे समजलं पाहिजे. आणि प्रत्येकाला समान मिळालं पाहिजे हे बाबासाहेबांचं मन, म्हणजे बाबासाहेबांचं असं मत होतं की प्रत्येकाला समान अधिकार मिळाला पाहिजे. तर आणि त्या माध्यमातून आम्ही म्हणतो की जाती जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाला देशाच्या संसदेने ते समान मिळाले पाहिजे. आपल्या पक्षामध्ये विविध जातीचे लोक असतील किंवा विविध धर्माचे काही लोक आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? नक्कीच, मला तर मी आमच्या राजाभाऊ कांबळे शहराध्यक्षांना प्रत्येक वेळेस सांगत असतो, राज्याचे पण सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगत असतो की आपला पक्ष हा एका जातीपुरता सीमित न राहता. बाबासाहेबांची संकल्पना अशी होती की सर्व जाती धर्मांना सामून घेतलं पाहिजे. त्याच माध्यमातून आज जर पुणे शहरचं आम्ही पाहिलं तर आमचा हाकीम शेखान एकदम अत्यंत जबरदस्त ॲक्टिव्हपणे काम करतो. आज मेळाव्यामध्ये फार मोठं त्याचं योगदान आहे. नंतर आमचा पप्पू घोलप जो आहे युवक अध्यक्ष, त्याचं मेळाव्यामध्ये फार योगदान आहे. आम्ही सगळ्या समाजाला घेऊन आमचा राजाभाऊ कांबळे काम करताना दिसतो मला स्पष्टपणे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.